लाल कांद्याची आवक आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागली असून नगर बाजार समितीत सोमवारी झालेल्या लिलावात तब्बल 97,998 गोण्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये लाल कांद्याचे भाव 4,000 टिकून आहेत. गेल्या गुरुवारी झालेल्या लिलावात लाल कांद्याची आवक अवघी 10,000 क्विंटल होती. ती वाढून पुढे शनिवारच्या लिलावात 26,675 क्विंटल एवढी झाली. आता पुन्हा त्या दुपटीने वाढ होऊन सोमवारच्या लिलावात 54,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. दरम्यान लाल कांद्याच्या प्रथम प्रतवारीला 3,200 ते 4,000 प्रति क्विंटलचा भाव निघाला. तर गावरान कांद्याची आवक सध्या कमी होत आहे. सोमवारी झालेल्या लिलावात 14,176 क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली. यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 2,200 ते 2,800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.